शाकाहारी व मांसाहारी खवय्यांसाठी एक आगळी वेगळी मेजवानी हॉटेल रुमाईसा हिल्स, लज्जतदार आणि जिभेवर रेंगाळणारी चव, चवदार पदार्थ, कुक सहित संपूर्ण स्टाफ उच्च शिक्षित आणि हेल्थ फूड देण्यास सज्ज, उच्च दर्जाची आसन व्यवस्था, फॅमिली साठी स्वतंत्र सोय, चव चाखण्यासाठी आजच हॉटेल रुमाईसा हिल्स ला भेट द्या। इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष दिल्याने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 अभियानात इचलकरंजी नगर परिषदेने देश पातळीवर 76वा तर राज्य पातळीवर दुसरा क्रमांक पटकावला आहे। 1 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या गटात इचलकरंजी नगर परिषदेचा समावेश आहे। स्वच्छ भारत अभियान देशभरातील 372 तर महाराष्ट्र राज्यातील 13 स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी झाल्या होत्या। त्यामध्ये इचलकरंजीतील घनकचरा, सांडपाण्याचे व्यवस्थापन, नागरिकांची स्वच्छता या संदर्भात जनजागृती आणि सहभाग असे विविध निकष होते। नगर परिषदेने केलेल्या कामांचे केंद्र शासन नियुक्त त्रयस्थ संस्थेने प्रत्यक्ष शहराला भेट देऊन परीक्षण केले। या अभियानात इचलकरंजी नगर परिषदेने देशात 76वा तर राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे। इचलकरंजीस ओपन डिफिकेशन फ्री प्लस प्लस प्रमाणित केल्याने शहराच्या एकूण मानांकनावर चांगला परिणाम झाल्याचे दिसून येते। स्वच्छ सर्वेक्षणाच्या या कामगिरीसाठी नगराध्यक्ष ॲडव्होकेट अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मुख्याधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगल, उपमुख्याधिकारी केतन गुजर, आरोग्य सभापती संजय केंगार, तत्कालीन सभापती गीता भोसले, आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्यासह नगरसेवक, स्वयंसेवी संस्था आणि स्वच्छता विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे योगदान लाभले। सन 2019-20 मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात इचलकरंजी नगर परिषदेने देशात 117वा, सन 2020-21 मध्ये देशात 89वा आणि राज्यात 5वा क्रमांक मिळविला होता। सन 2021-22 मध्ये देशात 76वा आणि राज्यात दुसरा क्रमांक मिळविल्याने शहरातील स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य याकडे नगर परिषदेने गांभीर्याने लक्ष दिल्यानेच स्वच्छता अभियानात प्रगती झाल्याचे दिसून येत आहे। भारतातील सर्वात मोठा स्वदेशी सुपरमार्केट ई स्टोर इंडिया मार्ट इचलकरंजी कंपनी ते ग्राहक डायरेक्ट सेलिंग मार्केटिंग कंपनी, रोज लागणारे नामवंत कंपन्यांचे जीवनावश्यक वस्तू, सर्व प्रोडक्ट्स वर 4% सूट, आयडी धारकांना 33% सूट। ई स्टोर इंडिया मार्ट मध्ये या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद घ्या। पत्ता कोल्हापूर रोड हॉटेल मेघदूत समोर इचलकरंजी। संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजी येथील शिवतीर्थ सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून त्याचा ताबा इचलकरंजी नगर परिषदेकडे घेण्याच्या हालचाली सुरू आहेत। मध्यवर्ती बसस्थानक परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा परिसर अर्थात शिवतीर्थच्या सुशोभीकरणाचा इचलकरंजी नगर परिषदेने संकल्प केला। त्यासाठी राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यातील कामासाठी सुमारे 1,65,00,000 निधी मंजूर झाला आहे। या निधीतूनच शिवतीर्थ परिसर विकसित करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात पुतळा सुशोभीकरण करतानाच आजूबाजूच्या परिसरात दगडी बुरुज, त्यावर 6 फुटी 4 तोफा, पुतळ्यांच्या चबुतराच्या 4 बाजूस शिवरायांच्या सैन्यातील सेनापतींचे शिल्प, संरक्षण भिंतीवर ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र, हायड्रोकिन लिफ्ट, LED बल्ब अशा विविध कामांचा समावेश आहे। 3.5 मुहूर्तापैकी 1 असलेल्या विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्त साधत न भूतो न भविष्यते अशा अमाप उत्साहात शिवतीर्थचा लोकार्पण सोहळा पार पडला। अत्यंत मनमोहक व चित्ताकर्षक असे सुशोभीकरणाचे काम मक्तेदारांनी केले आहे। पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्यातील कामाचा भूमिपूजन सोहळाही झाला आहे। आता या शिवतीर्थचा ताबा आपल्याकडे घेण्याच्या नगर परिषदेने हालचाली सुरू केल्या आहेत। या संदर्भात नगराध्यक्षा सौ अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे। एसटी आणि वारकऱ्यांचे नाते हे वेगळे असून सरकारने यात तातडीने लक्ष घालून हा संप लवकर मिटवावा असे आवाहन वारकरी साहित्य परिषदेचे इचलकरंजी शहराध्यक्ष श्री धर्मराज जाधव यांनी केले आहे। महाराष्ट्रातील एसटी कामगार आपल्या मागण्यासाठी गेल्या 10 दिवसापासून काम बंद आंदोलनात उतरले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील एसटीची चक्रे थांबली आहेत। पंढरीची वाटल आहे अवघड,
अहो पंढरीची वाटत आहे अवघड, एसटी बंद असल्यानं चालता चालता पायाला आलं फोड, अहो पंढरीची वाटत आहे अवघड, एसटी बंद असताना चालता चालता पायाला आलं फोड, काय होती माझ्या जीवाची परवड, म्हणून म्हणतोय या सरकारनं अव या सरकारनं बरं नाही केलं ग बया, मला पायी पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, अव पंढरीच्या वाट गळ्यामध्ये माळ, अव पंढरीच्या वाट गळ्यामध्ये माळ, गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ, आणि या कर्मचाऱ्यांचं वरडून वरडून उठलं ग झपाळ, म्हणून म्हणतोय अवया या सरकारनं अवया या सरकारनं बरं नाही केलं ग बया, आणि मला पायी पंढरीला नेलं ग बया। याचा परिणाम नुकत्याच झालेल्या पंढरपूर कार्तिकी वारीवेळी पाहावयास मिळाला। पंढरपूर वारीसाठी वाडी वस्ती गावोगावी तसेच शहरात पर्यंत पोहोचून एसटी वारकऱ्यांना घेऊन पंढरपुरात येत असते, पण या वर्षी एसटी बंद असल्याने वारकऱ्यांना आपल्या विठोबाला भेटण्यासाठी येता आले नाही। आज श्री धर्मराज जाधव यांनी इचलकरंजी एसटी आगारात जाऊन आंदोलनात उतरलेल्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत हा संप मिटवण्यासाठी दोन्ही बाजूने समन्वयाने तोडगा काढावा असे आवाहन करीत वारकरी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष हरिभक्त पारायण श्री विठ्ठल पाटील काकाजी यांना विनंती करून त्यांनी राज्यातील वारकरी संप्रदायाची एकजूट करून एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी करणार असल्याचे श्री जाधव यांनी स्पष्ट केले। तसेच एसटी पुन्हा वारकऱ्यांना घेऊन लवकरच पंढरपूरला धावेल अशी आशाही व्यक्त केली। यावेळी इचलकरंजी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते। इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या येड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात घुसून कारखानदारास खोतवाडी येथील चौघांनी शिवीगाळ व मारहाण करत तोडफोड केली। या घटनेमध्ये मशिनरी फर्निचर चारचाकी वाहनाचे मिळून सुमारे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। या प्रकरणी शहापूर पोलिसांनी विनायक शिंदे, सलमान शेख, जयंत खोत आणि रोहित कांबळे या चौघांना अटक केली आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, जांभळी तालुका शिरोळ येथील राजगोंडा पाटील यांचा येथे पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये श्रीराम इंजिनिअरिंग नावाने मशीनचे सुट्टे भाग बनविणारा कारखाना आहे। शुक्रवार 19 नोव्हेंबर रोजी विनायक शिंदे, सलमान शेख, जयंत खोत आणि रोहित कांबळे हे चौघे पाटील यांच्या कारखान्यात घुसले। त्यांनी पाटील यांना शिवीगाळ करत कोर शूटर, इलेक्ट्रिक मशीन, सँड सिलकेम मशीन, ग्राइंडर, ड्रिल मशीन, 2 संगणक, प्रिंटर, कार्यालयातील टेबल, खुर्च्या आणि कारखान्यासमोरील 4 चाकी वाहनांची तोडफोड केली आहे। त्यामध्ये सुमारे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। या प्रकरणी पाटील यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे।